नमस्कार, मी रमा। रमास रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत। आपण बनवणार आहोत मसाला ब्रेड। काही वेळेस आपण ब्रेड आणतो आणि ते ब्रेड जर शिल्लक राहिले तेव्हा त्याचे काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो। अशा वेळेस तुम्ही हा मसाला ब्रेड बनवू शकता। लहान मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे, पटकन बनणारा पदार्थ आहे। तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मसाला ब्रेड बनवायला सुरू करूया। मसाला ब्रेड बनवण्यासाठी मी 8 ब्रेड घेतलेले आहेत। तुमच्याकडे जेवढे ब्रेड शिल्लक असतील त्या ब्रेडचा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। ब्रेडचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत। मी चाकूने त्याचे लहान लहान तुकडे करून घेत आहे। अशा पद्धतीने बाकीच्या ब्रेडचे सुद्धा आपण तुकडे करून घेऊया। सर्व ब्रेडचे आपण तुकडे केलेले आहेत। एक पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चम्मच बटर टाकलेलं आहे। बटरमुळे ब्रेडला छान चव येते। यामध्ये आपण जे ब्रेडचे तुकडे केले होते ते तुकडे टाकूया आणि त्याला मंद गॅसवरती हलके असे भाजून घेऊया। बटर सर्व ब्रेडला व्यवस्थितपणे लागला पाहिजे। गॅस स्लोच ठेवा, जर गॅस फास्ट केला तर सर्व ब्रेड आपले करपतील। 1 मिनिट झालेलं आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे ब्रेडचे तुकडे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवूया। त्याच पॅनमध्ये 1 चम्मच बटर टाकलेलं आहे। तुम्ही हवे असेल तर यामध्ये तेल सुद्धा टाकू शकता, पण बटरमुळे छान चव येते आणि मुलांनाही खायला छान वाटते। 1/2 चमच जिरे टाका। 1 कांदा मी बारीक कापलेला होता तो कांदा टाकत आहे। सोनेरी रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरती आपण कांदा छानपैकी असा परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे, कांदा ब्राउनिश असा होत आहे। आता आपण त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया। यामध्ये मी टाकत आहे शिमला मिर्च। ही थोडीशी शिमला मिर्च आहे, बारीक कापून घेतलेली आहे मी। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता किंवा जी मुलं काही भाज्या खात नसतील त्या भाज्या यामध्ये बारीक बारीक कापून टाकू शकता। मी यामध्ये कोबी टाकत आहे। कोबीही मी बारीक चिरून घेतलेली आहे। घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। व्यवस्थित मिक्स करूया। आपल्याला हे जास्त शिजवायचे नाही, जरा कच्चेच ठेवायचे आहे। जर जास्त शिजवले तर टेस्ट जरा चेंज होते, पण जरा कच्चा असेल तर खायला छान मजा येते, मुलं आवडीने खातात। मीडियम गॅसवरती 1 मिनिट आपण हे छानपैकी परतून घेऊया। पहा, 1 मिनिट झालेलं आहे, भाज्याचा रंगसुद्धा बदली झालेला आहे। आता यामध्ये आपण टमाटर टाकूया। हा 1 टमाटर आहे मोठा, त्याला बारीक असे मी कट केलेले आहे, एकदम बारीक कट केलेले आहे। मिक्स करूया आपण व्यवस्थित। टमाटर आपल्याला जास्त शिजवायचं आहे, गाळ असा झाला पाहिजे टमाटर। व्यवस्थित मिक्स झाला टमाटर की आपला जो मसाला ब्रेड आहे तो छान याच्यामध्ये एकजीव होतो आणि छान त्याला चव येते। यामध्ये आपण 1 छोटा चमचा पाणी टाकूया, जेणेकरून टमाटर लवकर शिजले जातील। 1 चमच पाणी टाकले, व्यवस्थित आपण चमच्याने हे हलवून घेऊया। तुम्ही पाहू शकता टमाटर छानपैकी असा गाळ झालेला आहे, खूप शिजला आहे तो, सर्व भाज्यांमध्ये तो एकजीव असा झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले टाकूया। यामध्ये आपण हळद टाकायची आहे 1/2 चम्मच। मी लाल तिखट टाकत आहे 1 चम्मच। हे फक्त
लाल दिसत आहे पण तिखट नाही आहे. जर तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त तिखटही घेऊ शकता. पावभाजी मसाला टाकला आहे मी 2 चम्मच यामध्ये. चवीनुसार मीठ टाकत आहे आणि यामध्ये मी टोमॅटो केचप टाकला आहे. हे जर तुम्हाला केचप आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करूया. 1 मिनटं व्यवस्थितपणे हे मसाले आपण शिजून घेऊया. काही मुलांना टोमॅटो केचपची आंबट टेस्ट आवडत नाही आहे. यामध्ये आपण टमाटर टाकले त्यामुळे सुद्धा ते आंबट होऊ शकते. अशा वेळेला तुम्ही टोमॅटो केचप नाही टाकलं तरीही चालेल. पण माझ्या मुलींना टोमॅटो केचप आवडतो त्यामुळे मी आवर्जून मसाला ब्रेडमध्ये टोमॅटो केचप टाकत असते. तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि त्याचा कलरही एकदम मस्त छान दिसत आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे ब्रेड बटरमध्ये फ्राय केले होते ते व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करायचे आहे. सर्व मसाला ब्रेडला व्यवस्थित लागला पाहिजे. हलक्या हाताने असं आपण मिक्स करूया. तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण ब्रेडला व्यवस्थितपणे लागलेलं आहे आणि याचा कलर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय. आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. सकाळी सकाळी लहान मुलांच्या डब्यावरती असे काही डिश दिल्यात तर लहान मुलं डब्बा जेव्हा घरी घेऊन येतात तेव्हा तो भरलेला नसतो, तो पूर्ण खाऊन झालेला असतो आणि त्यांना डब्यामध्ये अशाच गोष्टी आवडतात ज्या नवीन नवीन काहीतरी आपण बनवलेल्या असतात. जर तुम्ही रोज त्यांना चपाती भाजी दिली तर ते खाणार नाहीत पण असे प्रकार दिले तर नक्कीच ते खातील. अशा प्रकारे आपला मसाला ब्रेड तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असते तर लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.